था सुंदर निबंध है, जैसे नाम है फायदा का मधुकर नामदेव जी की पुस्तक है, फार सुंदर तो फायदा का। आणि ते असं म्हणतात की सहसा आपल्या सुशिक्षित वर्गामध्ये असं प्रत्येक गोष्टीचा फायदा काय आहे, मी हे करू कशाला माझा फायदा काय आहे, किंवा या गोष्टीतनं फायदा काय आहे, काही करतो म्हटलं रस्ते जाळायचे फायदा काय आहे, शिक्षण घ्यायचं फायदा काय, असं आपण सगळे विचार करतो। तर विनोबाताईची चर्चा करता त्या म्हणतात पण शेवटी एक प्रश्न उरतो की फायद्याचा देखील फायदा काय आहे। तर तसा हा प्रश्न आहे की जीवनाच्या अर्थाचा देखील अर्थ काय, असा प्रश्न तू विचारतोय। म्हणून मग स्वतःसाठी ठरवलं पाहिजे की माझं कोण अंतिम साध्य किंवा मूल्य काय आहे। मी जे म्हणालो त्याच्यामध्ये सार्थक जीवन जगणं हे मी जीवनाचं असं म्हणेन की अंतिम फलित मानलं, पण असं काही आवश्यक नाही की प्रत्येकाला हेच वाटलं पाहिजे। प्रश्न थोडासा पोस्टपोन होईल, मग तेवढंच होईल की मग सार्थक कशाला म्हणायचं। कोणी म्हणे सत्य काय हे समजणं हे मला सार्थक वाटतं, आणि मग अर्थपूर्ण जीवन कशासाठी, सत्य काय हे समजण्यासाठी। तर प्रत्येकाच जीवनाचं सार्थकता कशामध्ये हे थोडं बदलेल, आणि ते बदलण्याचा व्यक्तीला अधिकार आहे। पण सार्थकता कशात मानायची हे बदलू शकतं, पण अंतिमतः जीवन कशासाठी, तर जीवन हे अर्थपूर्ण पद्धतीने जगण्यासाठी, यासाठी जीवन असत। या फायद्याचा अजून फायदा काय या प्रश्नाचं उत्तर कठीण आहे। मग जीवनाचा तरी फायदा काय, तू जगला कधी कधी तर म्हणशीलच, मग पृथ्वी तलावर काय राहील काय नाही राहणार, थोडीशी काही हडबड राहतील कदाचित, आणि काही आयुष्याच्या भरात जेवढे काही घाण चांगलं केलं असेल ते काही वर्ष राहणार आहे, पुढे ते राहणार नाही, मग जीवनाचा काय फायदा झाला। खरं उत्तर तर असं आहे की अंतिमतः जीवनाचा दुसरा काही फायदा नसतो, जीवन जगणं हे जीवनाचं सगळ्यात मोठं ध्येय असत, आणि ते जीवन नुसतंच हात असा केला तोकात टाकला अशा नुसत्या मेकॅनिकल कृतीमध्ये जाऊ नये, मग त्याला काहीतरी सार्थकता आपल्याला द्यावी लागते। जन्मापासून कोणी काही निखुत तुम्हाला कुंडली देत नसते की असं असं झालं की तुझ्या जीवनाची सार्थकता, असं जॉब कार्ड कोणी तुम्हाला देत नसतं। लाईफ इज नॉट अ जॉब कार्ड, लाईफ इज अ ब्लँक चेक, जिथे तुम्हाला लिहावं लागतं की मला कशा सार्थकता आहे माझ्या जीवनाची, तो अर्थ आपल्याला भरावा लागतो, आणि त्या अर्थाच्या पलीकडे तसं वस्तूच्या जीवनाला काही अर्थ नाही।